ते तीन दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडणार आहे, कारण की मराठवाड्यातील परभणीसह उस्मानाबाद, नांदेड, लातूर या तिन्ही चारही जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। कारण की या पाच दिवसामध्ये 13 ते 17 दरम्यान आकाश ढगाळ राहून पावसाची शक्यता असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण मौसम कृषी विभागाने दिली आहे। मराठवाड्यातील मागील 4 दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे। काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसही पडत आहे। तसेच मराठवाड्यात शनिवारी वादळी वाऱ्याने हाहाकार उडवला आहे। अनेक ठिकाणी विजा देखील पडल्या होत्या, तर काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। यामध्ये वादळी वाऱ्यांसह फळबाग, शेत, आखाडे, पिकांचे नुकसान झाले असून अजून ढगाळ वातावरण कायम असून पुढील 5 दिवसांमध्ये आकाशमध्ये ढगाळ वातावरण असून उस्मानाबाद, परभणी, नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे। दरम्यान काढण्यास तयार असलेल्या उन्हाळी भुईमूग पिकांची काढणी करून घ्यावी। सध्याच्या काळात हळदीची काढणी, हळद उकळणे, वाळविणे आणि पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत।